नमस्कार, मी सविता पाटील. पूजा पापड उद्योग या उद्योगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर बघा, मी आमच्याकडे सगळे प्रकारचे पापड, कुरड्या, असं वाळवण्याचे पदार्थ भेटतात. तर बघा, इथे मी कलरचे कुरडे बनवते. आज जे कुरडे लग्नास लागते, लग्नामध्ये कलरच्या वेगळ्या पद्धतीच्या कुरड्या लागतात, म्हणून आज कलर कुरड्याची ऑर्डर आलेली होती. आणि आज बघा, अशा छान अशा कुरड्या तयार झालेल्या आहेत. मस्त एकच नंबरची एक तयार झालेला होता. आणि बघा, वेगळे साईडला साबुदाणा पळी पापडसुद्धा केलेला आहे. अजून नॉर्मल ओला आहे तो, बघू शकता तुम्ही. तो पण छान आहे, सुकलेला आहे बाकीचा, आणि बाकीचा थोडासा ओलसर आहे. तर हा पळी पापडसुद्धा खूप छान लागतो उपासासाठी. तर असे रोजचे वेगवेगळे प्रकारचे असे वाळूचे पदार्थ केले जातात फार्म हाऊसवरती. आणि आम्ही शेतात राहतो, या उद्योगासाठी आम्हाला शेतातच राहावं लागतं. कारण घरी गावात घर असल्या आहे, पण गल्ली छोटी असल्यामुळे गावात शक्य होत नाही, म्हणून आम्ही शेतातच करतो. तर बघा, इकडे मी परत अजून पोळी पापड तयार करत आहे, कारण पोळी पापडची पण ऑर्डर आहे. आणि सगळेजण असे पापडचा स्वाद घेतात आणि फोन करून सांगतात की ताई, खरंच खूप छान पापड झालेले आहेत, तुमच्याकडचे पापड एकच नंबर आहेत. ज्यावेळेस मला असा फोन येतो त्यावेळेस मला खूप आनंद होतो की आपण तर आनंदात राहतोच, पण दुसरे पण पापड खाऊन आनंद घेतात, याचाही मला खूप आनंद वाटतो. आणि इकडे बघा, समोर मी अजून साबुदाणा चकलीसुद्धा बनवलेली आहे, बघू शकता मी. एकच नंबर चकली झालेली आहे. आज जास्त करून उपवासाचेच पदार्थ बनवले आम्ही. बघा, इकडे कालची चकली होती ती तयार झालेली, नॉर्मल ओली असल्यामुळे मी थोडंसं उन्हात वाळवायला टाकलेली आहे. आणि इकडे साबुदाणा पोळी पापडची तयारी आहे. तर माझ्याकडे नागली पापड, ज्वारी पापड, गहू तांदूळ पापड, तांदळाचा पापड, परत कुरडई, बटाट्याचे वेपर, साबुदाणा चकली, बटाटा चकली, म्हणजे असे वेगवेगळे प्रकारचे पूर्ण वाळवणचे पदार्थ मी घरीच बनवते. नागली पापड, कुरडई, हे वाळवणचे जे पदार्थ आहेत ते सगळे भेटतील आपल्याकडे. तर आज छोटासा व्हिडिओ बनवला आहे, जे काही जास्त मोठा नाही आहे. वेळ भेटला म्हणून म्हटलं चला थोडासा व्हिडिओ बनवून घेऊ. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर माझं चॅनल सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा. धन्यवाद. नमस्कार, मी सविता पाटील, सविता पाटील जळगाव या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर बघा, पूजाचे पप्पा आता पार्सल घेऊन चाललेले आहेत. आणि हे पार्सल आहेत पुण्याचे आणि मुंबईचे. तर बघू शकते मी, बाईकवर छान असे मस्त बांधून घेते त्यांनी मस्त. आणि आता चालले ते संध्याकाळचे 5 वाजलेत, कारण मुंबई पुण्याला आमच्याकडून गाडी जाते संध्याकाळी 9 ते 10 नंतर जाते, म्हणून हा एक टायमिंग आहे. तर बघा, चालले आता. नमस्कार, मी सविता पाटील. आज कालचे पापड मी आज जमा करते, कारण त्याचं कारण असं होतं की काल बरं वाटत नव्हतं, जायचं होतं आणि रात्री खूप उशिरा आली दवाखान्यामध्ये. पूजाला बरं वाटत नव्हतं तर पूजाला दवाखान्यात घेऊन गेली होती. रात्री 10 वाजेपर्यंत आली, एवढ्या रात्री कुठे पापड भरायचे, म्हणून आज सकाळी भरते. रोजची असं 10 पळ असते, कारण पापड उद्योग असल्यामुळे रोजची 10 पळ होतेच माझी. पण एवढ्या भर उन्हामध्ये घरी न बसता काहीतरी उद्योग करायचा असं मी ठाम निर्णय घेतलेला होता, आणि तो निर्णय माझा सक्सेस झाला आज. तर रोज मी माझ्याजवळ म्हणजे बाहेरच्या 4 ते 5 महिला आणि आम्ही घरचे 3 ते 4 असे आम्ही 7 ते 8 जण मिळून असा उद्योग सुरू केलेला आहे. तुम्ही बघू शकता शेतामध्ये बिलकुल पाणी नाही, पूर्ण ड्राय एरिया झालेला आहे. यावर्षी प्यायलासुद्धा पाणी नाही शेतामध्ये. अशा परिस्थितीमध्ये मी पापड उद्योग सुरू केलेला आहे आणि माझ्या पापडला खूप मागणी आहे. मुंबई पुण्यावरून तर बाहेर विदेशमधून सुद्धा मला कॉल येत आहेत, पण मी विदेशमध्ये तर नाही देऊ शकत, पण मी मुंबई पुण्यापर्यंत देऊ शकते. आणि रोजचे माझे पार्सल असतात 3 ते 4 पार्सल पुण्यामध्ये, 3 ते 4 पार्सल मुंबईचे, औरंगाबादचे, असे रोजचे असतात. तर खूप छान ग्रो झाला माझा पापड उद्योग.
आणि खूप छान ग्रो झाला आहे माझा पापड उद्योग. तोही मला खूप आनंद वाटतो की मी काही ना काही करू शकले बा. आणि दुसरा आनंद असा आहे की ज्या महिला घरी बसलेल्या आहेत त्या महिलांना सुद्धा मी उद्योग दिला, 2 पैसे त्यांना पण भेटत आहेत, मलाही भेटत आहेत. याच्यात मला अजून खूप आनंद वाटतो आहे की मी काही ना काही करू शकते बा असं. आणि याच्यामध्ये मला माझ्या मिस्टरांची खूप साथ आहे. मी जेवढे मी पापड केले तेवढे मार्केटिंग ते बघतात माझी. तर अशी साथ जर प्रत्येक पुरुष आणि महिलाला जर दिली तर कुठलीही महिला कुठलाही व्यवसाय करू शकते. फक्त घरच्यांची साथ पाहिजे तिला. आणि मला माझ्या मिस्टरांची साथ असल्यामुळे मी हा उद्योग खूप छान ग्रो केला. आणि अजून 2 वर्षामध्ये आज 5-6 महिला आहेत माझ्या हाताखाली. तर अजून 2 वर्षामध्ये भविष्यात असं मला वाटतंय की 10-15 महिलांना मी रोजगार देऊ शकते. तर आजचा छोटासा व्हिडिओ बनवला आनंदासाठी. खूप आनंद झाला होता मला आणि तो माझा आनंद तुमच्यासोबत मला शेअर करायचा होता. तर थोडासा छोटासा व्हिडिओ बनवते मी आज. तर कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर माझं चॅनल लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला. मस्त जसं काय फ्रीजचंच पाणी आहे तसं थंडगार पाणी झालेलं आहे मस्त. आणि रात्री मी चाळेगावला गेले होते संध्याकाळी, तर तिकडून येता येता मला कोर्ट्याजवळ मस्त माठाचं दुकान होतं असं मानलेलं. तर थोडी थांबली मी, थांबली तर मला तिथं हा रांझण दिसला जुन्या पद्धतीचा. आणि मग मी विचार केला की आपण माठ नाही घेता, रांझणच घ्यायचा आपण. आणि मी बघा छान असा रांझण आणला. आणि या रांझणमुळे मला अशी आठवण आली की माझ्या मामांकडे पण रांझणच होता. तर बघा उन्हाळ्यामध्ये थंडगार असं छान मस्त पाणी भेटतं आपल्याला. तर कसा वाटला रांझण मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर माझ्या चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर आपल्याला तर पाणी भेटतंच आहे पण बघू शकते मी ह्या ज्या पूर्ण माशा आहेत ह्या मधमाशा आहेत. तर उन्हाळ्यामध्ये तुम्ही इकडे तिकडे बघू शकता बाजूला कुठेच पाणी नाही आहे आमच्याकडे. तर ह्या मधमाशासुद्धा आमच्या रांझणजवळ येऊन पाणी पित आहेत. तर खूप आनंद झाला मला रांझण बघून, मस्त वाटलं. तर कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा. धन्यवाद.